اللہ جناولے جو اسی مہربان دیاوانا ہے الحمدللہ رب العالمین ستوتی اللہ ساتھی دا ہے جو سرو سرشتی تربا ہے الرحمن الرحیم اسی مہربان انی دیا دا خون رہا ہے مالک یوم الدین مبدلے چا دیسا سا سوامی آہے ایاک نعبد و ایاک نستعین आम्ही तुझीच बंदगी करतो आणि तुझीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव. त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू इनाम बहाल केलंस. जे कोपग्रस्त झाले नाहीत, जे मार्गभ्रष्ट नाहीत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम अलिफ लाम मीम ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون हा अल्लाहचा ग्रंथ आहे, यात काही शंका नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहचं भय बाळगणाऱ्या त्या लोकांकरता जे परोक्षवर इमान आणतात, नमाज कायम करतात, जी रोजी आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात. وَالَّذِينَ يُؤْمِنُونَ بِمَا أُنْزِلَ إِلَيْكَ وَمَا أُنْزِلَ مِنْ قَبْلِكَ وَبِالْآخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ जो ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे अर्थात कुरान आणि जे ग्रंथ तुमच्यापूर्वी उतरवले गेले होते त्या सर्वांवर इमान आणतात आणि परलोकावर विश्वास ठेवतात. أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون असे लोक आपल्या रब कडून सरळ मार्गावर आहेत आणि तेच सफल होणारे आहेत. إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون ज्या लोकांनी या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार दिला त्यांच्याकरता हे सारखंच आहे की तुम्ही त्यांना सावध करा अथवा न करा. कोणत्याही परिस्थितीत ते मानणारे नाहीत. खतम अल्लाहु अला कुलूबिहिम व अला समईहिम व अला अबसारिहिम गिशावतुन व लहुम अजाबुन अजीम अल्लाहनं त्यांच्या हृदयावर आणि त्यांच्या कानांवर मोहर लावली आहे आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. ते कठोर शिक्षेला पात्र आहेत. وَمِنَ النَّاسِ مَن يَقُولُ آمَنَّا بِاللَّهِ وَبِالْيَوْمِ الْآخِرِ وَمَا هُمْ بِمُؤْمِنِينَ काही लोक असे देखील आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि आखिरच्या दिवसावर इमान आणले आहे, परंतु खरं पाहता ते इमानधारक नाहीत. يخادعون الله والذين آمنوا وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون ते अल्लाह आणि इमान आणलेल्या लोकांची फसवणूक करत आहेत, परंतु खरं पाहता ते स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत आणि त्यांना याचा विवेक नाही. في قلوبهم مرض فزادهم الله مرضا ولهم عذاب أليم بما كانوا يكذبون त्यांच्या हृदयात एक रोग आहे ज्याला अल्लाहनं आणखीन अधिक वाढवलं आणि ते जे खोटे बोलतात त्यासाठी त्यांना दुःखदायक शिक्षा आहे. وَإِذَا قِيلَ لَهُمْ لَا تُفْسِدُوا فِي الْأَرْضِ قَالُوا إِنَّمَا نَحْنُ مُصْلِحُونَ जेव्हा कधी त्यांना सांगण्यात आलं की पृथ्वीवर उपद्रव माजवू नका, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की आम्ही तर सुधारणा करणारे आहोत. أَلَا إِنَّهُمْ هُمُ الْمُفْسِدُونَ وَلَكِنْ لَا يَشْعُرُونَ सावधान, खऱ्या अर्थानं हेच लोक उपद्रवकारी आहेत, परंतु त्यांना विवेक नाही. وَإِذَا قِيلَ لَهُمْ آمِنُوا كَمَا آمَنَ النَّاسُ قَالُوا أَنُؤْمِنُ كَمَا آمَنَ السُّفَهَاءُ
أَلَا إِنَّهُمْ هُمُ السُّفَهَاءُ وَلَكِنْ لَا يَعْلَمُونَ जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की ज्याप्रमाणे इतर लोकांनी इमान आणलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा इमान आणा, तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं, काय आम्ही मूर्खासारखं इमान आणावं? सावधान, खरं पाहता हेच लोक स्वतः मूर्ख आहेत, यांना जाण नाही. जेव्हा ते इमानवाल्यांना भेटतात तेव्हा म्हणतात आम्ही इमान आणलं आहे, आणि जेव्हा ते एकांतात आपल्या शैतानांशी भेटतात तेव्हा म्हणतात की खरं पाहता आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि या लोकांची केवळ थट्टा करत आहोत. अल्लाह यस्तहजिउ बिहिम व यमुद्दुहुम फी तुयानिहिम यामहून. अल्लाह यांची चेष्टा करत आहे, तो यांची दोरी सैल सोडत आहे आणि हे आपल्या शिरजोरीनं आंधळ्याप्रमाणे भरकटत चालले आहेत. أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين. हे ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाऐवजी मार्गभ्रष्टता विकत घेतली आहे, परंतु हा सौदा यांच्यासाठी लाभदायक नाही आणि हे बिलकुल सरळ मार्गावर नाहीत. مثلهم كمثل الذي استوقد نارا فلما أضاءت ما حوله ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون. त्याचं उदाहरण असं आहे जसं एखाद्या व्यक्तीनं अग्नी प्रदीप्त केला आणि जेव्हा तिनं सर्व परिसर प्रकाशमान करून टाकला तेव्हा अल्लानं यांची नेत्रज्योत हिरावून घेतली आणि त्यांना अशा दशेत आणून सोडलं की अंधकारात त्यांना काहीही दिसत नाही. हे बहिरे आहेत, मुके आहेत, आंधळे आहेत, आता हे परतणार नाही. أو كصيب من السماء فيه ظلمات ورعد وبرق يجعلون أصابعهم في آذانهم من الصواعق حذر الموت والله محيط بالكافرين. अथवा मग यांचं उदाहरण असं समजा की आकाशातून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचबरोबर अंधकारमय ढग आणि कडकडाट आणि लखलखाट देखील आहे. हे विजेचा कडकडाट ऐकून आपल्या प्राणाच्या भयामुळे कानात पोटं खुपसून घेत आहेत आणि अल्लाहनं या सत्याचा इन्कार करणाऱ्यांना चोहीकडून वेठलं आहे. لهم مشوا فيه وإذا أظلم عليهم قاموا ولو شاء الله لذهب بسمعهم وأبصارهم إن الله على كل شيء قدير. लखलखाटामुळे यांची दशा अशी होत आहे की जणू काय लवकरच वीज यांची नेत्रज्योत हिरावून घेईल. जेव्हा जरा काही उजेड त्यांना भासतो तेव्हा ते त्यामध्ये काही अंतर चालून जातात आणि जेव्हा यांच्यावर अंधार पसरतो तेव्हा उभे राहतात. अल्लाहनं जर इच्छिलं असतं तर यांची श्रवण शक्ती आणि दृष्टी सर्वस्वी हिरावून घेतली असती. निश्चितच तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखणार आहे. या अय्युहन नास उबुदु रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. लोक हो, बंदगी करा आपल्या त्या रबची जो तुमचा आणि तुमच्या पूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्या सर्वांचा निर्माता आहे. तुमच्या बचावाची अपेक्षा केवळ या स्थितीत होऊ शकते. الذي جعل لكم الارض فراشا والسماء بناء وانزل من السماء पोस्तर आहे ज्यानं तुमच्याकरता जमिनीची बिछायत पसरवली, आकाशाचं छत उभारलं, वरून पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे सर्व प्रकारचं उत्पन्न काढून तुमच्यासाठी रोजी उपलब्ध केली. मग जेव्हा तुम्ही हे जाणता तेव्हा दुसऱ्यांना अल्लाचा प्रतिस्पर्धी ठरवू नका.
وَإِن كُنتُمْ فِي رَيْبٍ مِّمَّا نَزَّلْنَا عَلَىٰ عَبْدِنَا فَأْتُوا بِسُورَةٍ مِّن مِّثْلِهِ وَادْعُوا شُهَدَاءَكُم مِّن دُونِ اللَّهِ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. आणि जर या गोष्टीत तुम्हाला शंका आहे की हा ग्रंथ जो आम्ही आमच्या दासावर उतरवला आहे हा आमचा आहे किंवा नाही, तर याच्यासारखी एकच सुरत रचून आणा, आपल्या सर्व समर्थकांना बोलवा, एक अल्लाह शिवाय बाकीच्या ज्या ज्या लोकांची हवी असेल त्या त्या लोकांची मदत घ्या. जर तुम्ही खरे असाल तर हे कार्य करून दाखवा. فَإِن لَّمْ تَفْعَلُوا وَلَن تَفْعَلُوا فَاتَّقُوا النَّارَ الَّتِي وَقُودُهَا النَّاسُ وَالْحِجَارَةُ أُعِدَّتْ لِلْكَافِرِينَ. परंतु जर तुम्ही असं केलं नाही आणि निसंशय तुम्ही कदापि करू शकणार नाही, तर भिऊन असा त्या अग्नीला ज्याचं इंधन मानव आणि दगड बनतील, जो तयार करण्यात आला आहे सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी. وَبَشِّرِ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ أَنَّ لَهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ كُلَّمَا رُزِقُوا مِنْهَا مِنْ ثَمَرَةٍ رِزْقًا قَالُوا هَذَا الَّذِي رُزِقْنَا مِنْ قَبْلُ وَأُتُوا بِهِ مُتَشَابِهًا وَلَهُمْ فِيهَا أَزْوَاجٌ مُطَهَّرَةٌ وَهُمْ فِيهَا خَالِدُونَ. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक या ग्रंथावर इमान आणतील आणि त्यानुसार आपल्या आचरणात सुधारणा करतील, त्यांना खुशखबरी द्या की त्यांच्यासाठी अशा बागा आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. या बागांची फळं दिसण्यात जगातील फळांसारखीच असतील. जेव्हा एखादं फळ त्यांना खाण्यास दिलं जाईल तेव्हा ते म्हणतील की अशीच फळं यापूर्वी जगात आम्हाला दिली जात असत. त्यांच्याकरता तेथे निर्मळ पत्न्या असतील आणि ते तेथे सदैव राहतील. إِنَّ اللَّهَ لَا يَسْتَحْيِي أَن يَضْرِبَ مَثَلًا مَّا بَعُوضَةً فَمَا فَوْقَهَا فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَيَعْلَمُونَ أَنَّهُ الْحَقُّ مِن رَّبِّهِمْ وَأَمَّا الَّذِينَ كَفَرُوا فَيَقُولُونَ مَاذَا أَرَادَ اللَّهُ بِهَذَا مَثَلًا يُضِلُّ بِهِ كَثِيرًا وَيَهْدِي بِهِ كَثِيرًا وَمَا يُضِلُّ بِهِ إِلَّا الْفَاسِقِينَ. होय, अल्लाह या गोष्टीला मुळीच लाजत नाही की मच्छर किंवा त्याच्यापेक्षाही अधिक शूद्र गोष्टीचा दृष्टांत त्यांना द्यावा. जे लोक सत्य गोष्टीला मानणारे आहेत ते याच दृष्टांतांना पाहून समजून घेतात की हे सत्य आहे जे त्यांच्या रबकडूनच आलेलं आहे, आणि जे मानणारे नाहीत ते यांना ऐकून म्हणू लागतात की अशा दृष्टांतांशी अल्लाचा काय संबंध. अशा तऱ्हेनं अल्लाह एकाच गोष्टीनं बहुतेकांना पथभ्रष्ट करून टाकतो आणि बऱ्याच जणांना सरळ मार्ग दाखवून देतो, आणि त्या गोष्टीनं तो त्याच लोकांना मार्गभ्रष्ट करतो जे अवैज्ञाकारी आहेत. الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون. अल्लाच्या कराराशी मजबूत बांधिलकीनंतर त्यावर ती तोडून टाकतात. अल्लानं ज्याला जोडण्याचा हुकूम दिला आहे त्याला तोडतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजवतात. वास्तविक पाहता हेच लोक नुकसान सोसणारे आहेत. كيف تكفرون بالله وكنتم امواتا فاحياكم ثم يميتكم ثم اليه ترجعون. तुम्ही अल्लाहशी कुफराचा व्यवहार कसा अवलंबता? वास्तविक पाहता तुम्ही निर्जीव होता, त्याने तुम्हाला जीवन प्रदान केलं, मग तोच तुमचे प्राण हरण करील, मग तोच तुम्हाला पुन्हा जीवन प्रदान करील, नंतर त्याच्याकडे तुम्हाला परत जायचं आहे. الذي خلق لكم ما في الارض جميعا ثم استوى الى السماء فسواهن سبع سماوات وهو بكل شيء عليم. तोच तर आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीवरील सर्व वस्तू निर्माण केल्या, नंतर वरच्या दिशेकडे लक्ष दिलं आणि सात आकाश उभारले,
आणि तो प्रत्येक वस्तूचं ज्ञान राखणार आहे. मग जरा त्या प्रसंगाची कल्पना करा जेव्हा तुमच्या रबनं फरिश्त्यांना सांगितलं होतं की मी पृथ्वीवर एक खलीफा बनवणार आहे. त्यांनी सांगितलं, काय आपण पृथ्वीवर अशा एखाद्याला नियुक्त करणार आहात जो तिची व्यवस्था बिघडवील आणि रक्तपात करील? आपल्या स्तुतीबरोबर आपलं पवित्र गान आणि गौरवगान तर आम्ही करतच आहोत. फरमावलं, मी जाणतो जे काही तुम्ही जाणत नाही. وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين. यानंतर अल्लाहनं आदमला सर्व वस्तूंची नावं शिकवली, मग त्यांना फरिश्त्याबरोबर पेश केलं आणि फरमावलं, जर तुमचा विचार बरोबर आहे की एखाद्या खलीफाच्या नियुक्तीनं व्यवस्था बिघडेल तर जरा या वस्तूंची नावं सांगा. हे सांगितलं, दोषरहित तर केवळ आपलंच अस्तित्व आहे, आम्ही तर केवळ तेवढंच ज्ञान राखतो जेवढं आपण आम्हाला दिलं आहे. खरं पाहता सर्व काही जाणणारा आणि समजणारा आपल्याशिवाय इतर कोणीच नाही. قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون. मग अल्लाहने आदमला सांगितलं, मी यांना या वस्तूंची नावं सांगा. जेव्हा त्यानं त्यांना त्या सर्व वस्तूंची नावं सांगितली तेव्हा अल्लाहनं फरमावलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं काय की मी आकाशांच्या आणि पृथ्वीच्या त्या सर्व वास्तवा जाणतो ज्या तुम्हापासून लपलेल्या आहेत. जे काही तुम्ही प्रकट करता तेही मी जाणतो आणि जे काही तुम्ही लपवता तेही मला माहीत आहे. وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ أَبَى وَاسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ الْكَافِرِينَ. मग जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या समोर झुका तेव्हा सर्वजण झुकले, पण इब्लिश सैतानने इन्कार केला. तो आपल्या मोठेपणाच्या दडपात गेला आणि अवैधना करणाऱ्यात सामील झाला. मग आम्ही आदमला सांगितलं की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघं जन्नत मध्ये राहा आणि जिथे येथेच हवे ते खा, परंतु त्या झाडाच्या जवळ जाऊ नका, नाहीतर जुलमी लोकांमध्ये तुमची गणना होईल. فَأَزَلَّهُمَا الشَّيْطَانُ عَنْهَا فَأَخْرَجَهُمَا مِمَّا كَانَا فِيهِ وَقُلْنَا اهْبِطُوا بَعْضُكُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ وَلَكُمْ فِي الْأَرْضِ مُسْتَقَرٌّ وَمَتَاعٌ إِلَى حِينٍ. शेवटी शैतानं त्या दोघांना त्या झाडाची लालसा दाखवून आमच्या आज्ञापालनापासून परावृत्त केलं आणि त्यांना त्या स्थितीतून बाहेर काढून लावलं ज्यात ते होते. आम्ही आदेश दिला की आता तुम्ही सर्व येथून खाली उतरा, तुम्ही एक दुसऱ्याचे शत्रू आहात आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर राहायचं आणि तेथेच निर्वाह करायचा आहे. तेव्हा आदमनं आपल्या रब कडून काही वचन शिकून तौबा केली जी त्याच्या रबनं स्वीकारली, कारण की तो परम क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. आम्ही सांगितलं की तुम्ही सर्वजण येथून खाली उतरा, मग जेव्हा माझ्याकडून एखादं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचेल
तेव्हा जे लोक माझ्या त्या मार्गदर्शनाचं अनुसरण करतील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारच्या भीतीचा आणि दुःखाचा प्रसंग येणार नाही. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون. आणि जे त्याला स्वीकारण्यास नकार देतील आणि आमच्या आयतींना खोटं ठरवतील ते अग्नीत जाणारे लोक आहेत जेथे ते सदैव राहतील. يا بني إسرائيل اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وإياي فارهبون وآمنوا بما أنزلت مصدقا لما معكم ولا تكونوا أول كافر به ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا وإياي فاتقون ولا تلبسوا الحق بالباطل وتكتموا الحق وأنتم تعلمون. हे बनी इस्राएल, जरा आठवा माझ्या त्या देणगीला जी मी तुम्हाला बहाल केली होती. माझ्याबरोबर तुमचा जो करार होता त्याची पूर्तता तुम्ही करा. तर माझा तुमच्याशी जो करार होता तो मी पूर्ण करेन आणि फक्त माझंच भय तुम्ही बाळगा आणि मी जो ग्रंथ पाठवला आहे त्यावर इमान आणा. हा त्या ग्रंथाच्या समर्थनार्थ आहे जो तुमच्याजवळ पूर्वीपासूनच होता. म्हणून सर्वप्रथम तुम्हीच त्याचा इन्कार करणारे बनू नका. थोड्या किमतीवर माझ्या आयतींना विकू नका आणि माझ्या कोपापासून स्वतःला वाचवा. असत्याचा रंग चढवून सत्याला शंकास्पद बनवू नका आणि जाणून बुजून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नका. नमाज कायम करा, जकात अदा करा आणि जे लोक माझ्या समोर झुकत आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा झुका. أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم وأنتم تتلون الكتاب أفلا تعقلون. तुम्ही तर दुसऱ्यांना नेकीच्या मार्गाचा अंगीकार करण्यास सांगता परंतु आपल्या स्वतःला मात्र विसरता. वास्तविक पाहता तुम्ही ग्रंथाचं वाचन करता, काय तुम्ही अकलेचा अजिबात उपयोग करत नाही? संयम आणि नमाजाची मदत घ्या. निसंशय नमाज एक अत्यंत कठीण काम आहे परंतु त्या आज्ञाधारक दासन करता कठीण नाही जे समजतात की सरतेशेवटी त्यांना आपल्या रबशी भेटायचं आणि त्याच्याकडेच परत जायचं आहे. या बनी इस्राइल اذكروا نعمتي التي انعمت عليكم واني فضلتكم على العالمين. हे बनी इस्राइल, आठवा माझ्या त्या देणगीला ज्यांना मी तुम्हाला उपकृत केलं होतं आणि या गोष्टीला कि मी तुम्हाला जगातील सर्व जनसमूहांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं होतं. आणि भीती बागा त्या दिवसाची जेव्हा कोणी देखील कोणाच्या यतकिंचित उपयोगी पडणार नाही, कोणाकडून शिफारसही स्वीकारली जाणार नाही आणि कोणाला मोबदला घेऊन सोडलंही जाणार नाही आणि गुन्हेगारांना कुठून मदतही मिळू शकणार नाही. आठवा ती वेळ जेव्हा आम्ही तुम्हाला फिरवणी लोकांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं, त्यांनी तुम्हाला भयंकर यातनेत अडकवून ठेवलं होतं. तुमच्या मुलांना कापत असत आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवत असत आणि त्या परिस्थितीत तुमच्या रब कडून तुमची मोठी परीक्षा होती. आठवा तो प्रसंग जेव्हा आम्ही समुद्र फाडून तुमच्यासाठी रस्ता बनवला, नंतर त्यामधून तुम्हाला सुखरूपपणे नेलं
नंतर तेथेच तुमच्या डोळे देखत फिरोनी यांना जलसमाधी दिली. आठवा, जेव्हा आम्ही मुसा अली इस्लामला 40 रात्र दिवसाच्या करारावर बोलवलं तेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागे वासराला आपला उपास्य बनून बसलात, तेव्हा तुम्ही घोर अत्याचार केला होता. परंतु या उपर देखील आम्ही तुम्हाला माफ केलं की कदाचित तुम्ही आता तरी कृतज्ञ बनाल. आठवा की नेमकं त्याच वेळी जेव्हा तुम्ही हा जुलूम करत होता आम्ही मुसाला ग्रंथ आणि फुरकान कसोटी प्रदान केलं की जेणेकरून तुम्ही त्याद्वारे सरळ मार्ग प्राप्त करू शकावं. فاقتلوا أنفسكم ذلكم خير لكم عند بارئكم فتاب عليكم إنه هو التواب الرحيم. आठवा, जेव्हा मुसा अली इस्लाम हा कृपा प्रसाद घेऊन परतला तेव्हा तो आपल्या लोकांना म्हणाला की लोक हो, तुम्ही वासराला उपास ठरवून स्वतःवर भयंकर अत्याचार केला आहे, म्हणून तुम्ही आपल्या निर्माणकर्त्याच्या हुजुरात पश्चाताप व्यक्त करा आणि आपल्या जीवांना ठार करा. यातच तुमच्या निर्मात्याजवळ तुमचं कल्याण आहे. त्यावेळेला तुमच्या सर्जनकर्त्यानं तुमचा पश्चाताप स्वीकारला की तो परम क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَى لَن نُؤْمِنَ لَكَ حَتَّى نَرَى اللَّهَ جَهْرَةً فَأَخَذَتْكُمُ الصَّاعِقَةُ وَأَنْتُمْ تَنْظُرُونَ ثُمَّ بَعَثْنَاكُمْ مِنْ بَعْدِ مَوْتِكُمْ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ. स्मरण करा, जेव्हा तुम्ही मुसा अली इस्लामला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सांगण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत की आपल्या डोळ्यांनी जाहीरपणे अल्लाहला तुमच्याशी बोलताना पाहत नाही. त्यावेळेला पाहता पाहता एका भयंकर कडकडाटानं तुम्हाला गाठलं. तुम्ही निर्जीवहून कोसळला होता, परंतु पुन्हा आम्ही तुम्हाला जिवंत उभं केलं. कदाचित या उपकारानंतर तरी तुम्ही कृतज्ञ व्हावं. وَظَلَّلْنَا عَلَيْكُمُ الْغَمَامَ وَأَنزَلْنَا عَلَيْكُمُ الْمَنَّ وَالسَّلْوَى كُلُوا مِن طَيِّبَاتِ مَا رَزَقْنَاكُمْ وَمَا ظَلَمُونَا وَلَكِن كَانُوا أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ. आम्ही तुमच्यावर मेघाची सावली केली, मन्न आणि सलवाचं अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिलं आणि तुम्हाला सांगितलं की ज्या स्वच्छ वस्तू आम्ही तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्यांना खा, परंतु तुमच्या पूर्वजांनी जे काही केलं तो अत्याचार आमच्यावर नव्हता, तर त्यांनी आपल्या स्वतःवरच अत्याचार केला. وَإِذْ قُلْنَا ادْخُلُوا هَٰذِهِ الْقَرْيَةَ فَكُلُوا مِنْهَا حَيْثُ شِئْتُمْ رَغَدًا وَادْخُلُوا الْبَابَ سُجَّدًا وَقُولُوا حِطَّةٌ نَغْفِرْ لَكُمْ خَطَايَاكُمْ وَسَنَزِيدُ الْمُحْسِنِينَ. मग स्मरण करा, जेव्हा आम्ही सांगितलं होतं की ही वस्ती जी तुमच्या समोर आहे त्यात प्रवेश करा, त्याचं उत्पन्न हवं तसं मजेत खा, परंतु वस्तीच्या दरवाजातून सजदा करत करत प्रवेश करा आणि हित्तातून म्हणत जा, आम्ही तुमच्या अपराधांची क्षमा करू आणि सदाचाऱ्यांवर अधिक मेहरबानी करू. परंतु जी गोष्ट त्यांना सांगितली गेली होती जालिमांनी त्याला बदलून काही वेगळंच बनवलं. सरतेशेवटी आम्ही जुलूम करणाऱ्यांवर आकाशातून प्रकोप उतरवला. ही शिक्षा होती त्या अवैज्ञांची जी ते करत होते. وَإِذِ اسْتَسْقَى مُوسَى لِقَوْمِهِ فَقُلْنَا اضْرِبْ بِعَصَاكَ الْحَجَرَ فَانْفَجَرَتْ مِنْهُ اثْنَتَا عَشْرَةَ عَيْنًا قَدْ عَلِمَ كُلُّ أُنَاسٍ مَّشْرَبَهُمْ كُلُوا وَاشْرَبُوا مِن رِّزْقِ اللَّهِ وَلَا تَعْثَوْا فِي الْأَرْضِ مُفْسِدِينَ.
स्मरण करा जेव्हा मुसा अलैहि सलामनं आपल्या लोकांकरता पाण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा आम्ही सांगितलं की अमुक खडकावर आपली लाठी मारा. त्यामुळे 12 स्रोत उफाळून निघाले आणि प्रत्येक घराण्यानं ओळखलं की कोणता पाणवठा त्याच्यासाठी आहे. तेव्हा हा आदेश दिला गेला होता, अल्लाहनं दिलेली रोजी खा आणि प्या आणि पृथ्वीवर उपद्रव माजवत फिरू नका. وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَى لَن نَّصْبِرَ عَلَى طَعَامٍ وَاحِدٍ فَادْعُ لَنَا رَبَّكَ يُخْرِجْ لَنَا مِمَّا تُنبِتُ الْأَرْضُ مِن بَقْلِهَا وَقِثَّائِهَا وَفُومِهَا وَعَدَسِهَا وَبَصَلِهَا قَالَ أَتَسْتَبْدِلُونَ الَّذِي هُوَ أَدْنَى بِالَّذِي هُوَ خَيْرٌ اهْبِطُوا مِصْرًا فَإِنَّ لَكُمْ مَا سَأَلْتُمْ وَضُرِبَتْ عَلَيْهِمُ والمسكنة وباءوا بغضب من الله ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير الحق ذلك بما عصوا وكانوا يعتدون. مرن كرا जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हे मुसा अलैहि सलाम, आम्ही एकाच प्रकारच्या अन्नावर दम धरू शकत नाही, आपल्या रब जवळ प्रार्थना करा की आमच्यासाठी जमिनीचं उत्पन्न, भाजीपाला, गहू, लसूण, कांदे, डाळ वगैरे काढावं. तेव्हा मुसा अलैहि सलामने सांगितलं, काय तुम्ही एका उत्कृष्ट वस्तूच्या ऐवजी निकृष्ट दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता? बरं, एखाद्या शहरी वस्तीत जाऊन राहा, जे काही तुम्ही मागता ते तुम्हाला तेथे मिळेल. सरतेशेवटी इतपत पाळी आली की अपमान, अधोगती आणि दुर्दशा त्यांच्यावर ओढवली आणि ते अल्लाच्या कोपानं वेढले गेले. हा परिणाम होता याचा की ते अल्लाच्या आयतींशी कुफ्र करू लागले आणि पैगंबरांची नाहक हत्या करू लागले. हा परिणाम होता त्यांच्या अवैज्ञांचा आणि या गोष्टीचा की ते शरीयत ईश्वरी कायद्याच्या पर्याय वारंवार उल्लंघन करत होते. इन्नल लदीना आमनु वल लदीना हादु वन नसारा वस्साबीन मन आमन बिललाहि वल यौमिल आखिर व अमिल सालिहा फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहजनून. विश्वास करा की मोहम्मद पैगंबराला मानणारे असोत किंवा यहुदी, ख्रिस्ती असोत वा साधी, जो कोणी अल्लाह आणि आखिरच्या दिवसावर इमान आणेल आणि नेक कृत्य करील त्याचा मोबदला त्याच्या रब जवळ आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही भीतीचा किंवा दुःखाचा प्रसंग नाही. आठवा तो प्रसंग जेव्हा आम्ही तूर पर्वताला तुमच्यावर अधांतरी उचलून तुमच्याकडून पक्क वचन घेतलं होतं आणि म्हटलं होतं की जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्याला तुम्ही सर्व दृढतेने सांभाळा आणि जे आदेश आणि ज्या सूचना त्यात नमूद आहेत त्यांना लक्षात ठेवा. यामुळेच अपेक्षा केली जाऊ शकेल की तुम्ही ईशविरुद्धच्या चालीवर चालू शकाल. فلولا فضل الله عليكم ورحمته لكنتم من الخاسرين ولقد علمتم الذين اعتدوا منكم في السبت فقلنا لهم كونوا قردة خاسرين. परंतु त्यानंतर तुम्ही आपल्या वचनापासून परास्त झाला, यावर देखील अल्लाची कृपा आणि त्याच्या मेहरबानीनं तुम्हाला सोडलं नाहीतर तुम्ही केव्हाच नाश पावला असता. मग तुम्हाला आपल्या जमातीपैकी त्या लोकांची गोष्ट तर माहीत आहेच ज्यांनी सप्तचा विनयभंग केला होता. आम्ही त्यांना सांगून टाकलं की वानर व्हा आणि अशा दशेत राहा की चोहूकडून तुमचा धिक्कार आणि तिरस्कार केला जावा. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या झालेल्या या शेवटाला तत्कालीन लोकांकरता आणि तदनंतर येणाऱ्या पिढ्यांकरता अद्दल आणि भय बाळगणाऱ्या लोकांसाठी उपदेशाचा धडा घालून दिला. وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ إِنَّ اللَّهَ يَأْمُرُكُمْ أَن تَذْبَحُوا بَقَرَةً قَالُوا أَتَتَّخِذُنَا هُزُوًا قَالَ أَعُوذُ بِاللَّهِ أَنْ أَكُونَ مِنَ الْجَاهِلِينَ. मग तो प्रसंग आठवा जेव्हा मुसा अलैहिस्सलामनं
आपल्या लोकांना सांगितलं की अल्लाह तुम्हाला एक गाय कापण्याची आज्ञा करत आहे. ते सांगू लागले की काय तुम्ही आमची थट्टा करता. मुसा अलैहि सलामने सांगितलं की मी यापासून अल्लाची शरण मागतो की मी अडाण्यासारख्या गोष्टी कराव्यात. त्यांनी सांगितलं बरं तर तुमच्या रबपाशी विनंती करा की त्यानं आम्हाला त्या गायीचा काही तपशील द्यावा. मुसा अलैहि सलामने सांगितलं की अल्लाहचा आदेश आहे की ती गाय अशी असली पाहिजे की जी भाकड असू नये अथवा ती वासरू असू नये तर ती मध्यम वयाची असावी. म्हणून जो आदेश दिला जात आहे त्याची अंमलबजावणी करा. नंतर सांगू लागले की तुमच्या रबला आणखीन विचारून सांगा की तिचा रंग कसा असावा. मुसा अलैहि सलामने सांगितलं तो फरमावतो की पिवळ्या रंगाची गाय असायला पाहिजे जिचा रंग असा भडकदार असावा की पाहणाऱ्यांचं मन प्रसन्न व्हावं. स्पष्टपणे विचारून सांगा की कशी गाय हवी आहे. ती निश्चित करण्यात आम्हाला संभ्रम निर्माण झाला आहे. अल्लाहनं इच्छिलं तर आम्ही ती शोधून काढू. उत्तर दिलं अल्लाह फरमावतो की ती अशी गाय आहे जी राबवण्यात येत नाही, ती जमीनही नांगरत नाही अथवा पाणीही उपसत नाही, सही सलामत आणि कलंक रहित आहे. यावर ते मोठ्याने उद्गारले होय आता तुम्ही नेमकं सांगितलं. मग त्यांनी तिला कापलं एरवी ते असं करतील असं वाटत नव्हतं. प्रसंग जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे प्राण घेतले होते मग तिच्या संबंधात भांडू लागला होता आणि एक दुसऱ्यावर खुनाचा आरोप ठेवू लागला होता आणि अल्लाहनं निर्णय घेतला होता की जे काही तुम्ही लपवत आहात तो ते उघडकीस आणेल. त्यावेळेला आम्ही आज्ञा केली की खून झालेल्या व्यक्तीच्या शवाला तिच्या एका भावानं आघात करा. पहा अशा प्रकारे अल्लाह मृतांना जीवन देतो आणि तुम्हाला आपल्या खुना दाखवतो की ज्यामुळे तुम्ही जाणून घ्यावं. وإن من الحجارة لما يتفجر منه الأنهار وإن منها لما يشقق فيخرج منه الماء وإن منها لما يهبط من خشية الله وما الله بغافل عما تعملون. परंतु अशा खुना पाहून देखील शेवटी तुमची हृदय कठोर झाली. दगडांप्रमाणे कठीण किंबहुना कठीणात कठीण तर त्यांच्यापेक्षाही अधिक, कारण दगडांमध्ये तर एखादा असाही असतो की ज्याच्यातून झरे फुटून वाहतात. एखादा दगड भंग पावतो आणि त्याला पाजर फुटतो आणि एखाद्या अल्लाच्या भयानं थरारून कोसळतो देखील. अल्लाह तुमच्या कारवायांपासून गाफील नाही. أفتطمعون أن يؤمنوا لكم وقد كان فريق منهم يسمعون كلام الله ثم يحرفونه من بعد ما عقلوه وهم يعلمون. هي مسلمان النور أتايا لوكان قصون أشياء فكشة بارتاكا كي هي تمچا آمونا ور إيمان آنتين. वास्तविक पाहता त्यांच्यापैकी एका गटाची प्रवृत्ती अशी राहिली आहे की अल्लाची वाणी ऐकली आणि नंतर चांगलं समजून उमजून हेतुपुरस्सर त्यात परिवर्तन केलं.
وَإِذَا خَلَا بَعْضُهُمْ إِلَى بَعْضٍ قَالُوا أَتُحَدِّثُونَهُمْ بِمَا فَتَحَ اللَّهُ عَلَيْكُمْ इमान आणणाऱ्यांना भेटतात तेव्हा ते म्हणतात, आम्ही देखील त्यांना मानतो. आणि जेव्हा आपसात एक दुसऱ्याशी एकांतात बोलणं होतं तेव्हा म्हणतात की काय मूर्ख झाला आहात. या लोकांना त्या गोष्टी सांगता ज्या अल्लाहनं तुम्हावर उघड केल्या आहेत, की ज्यामुळे त्यांनी तुमच्या रबजवळ तुमच्या विरोधात त्या गोष्टी पुरावे दाखल सादर कराव्यात. त्यांना माहित नाही की जे काही हे लपवतात आणि जे काही प्रकट करतात अल्लाहला सर्व गोष्टींची खबर आहे. यांच्या दुसरा एक गट निरक्षरांचा आहे, ज्यांना धर्मग्रंथाचं ज्ञान तर नाहीच, फक्त आपल्या बिनबुडाच्या आशा आकांक्षांना कौटाळून बसलेल्या आहेत आणि केवळ भ्रम आणि कल्पनेत भरकटत जात आहेत. कायद्याचा लेख लिहितात, नंतर लोकांना म्हणतात की हे अल्लाहकडून आलेलं आहे, की ज्यामुळे त्याच्या मोबदल्यात थोडासा फायदा त्यांनी उचलावा. त्यांच्या हातांनी लिहिलेले हे लेख देखील त्यांच्या विनाशाची सामग्री आणि त्यांची ही कमाई देखील त्यांच्या विनाशाचं कारण आहे. स्पर्श करू शकणार नाही. या व्यतिरिक्त की काही दिवसांची सजा झाली तर झाली. त्यांना विचारा की तुम्ही अल्लाहकडून एखादं असं वचन घेतलं आहे काय की ज्याला तो भंग करू शकणार नाही. अथवा गोष्ट अशी आहे की तुम्ही अल्लाच्या नावानं अशा गोष्टी खपवता की ज्यांच्याविषयी तुम्हाला माहिती नाही की त्यांची जबाबदारी अल्लाहनं घेतली आहे. जो कोणी पाप करील आणि आपल्या पापांच्या दुष्टचक्राने गुंफटून राहील तो दोजकी आहे आणि दोजक मध्ये तो सदैव राहील. आणि नेक आचरण करतील तेच जन्नती आहेत आणि ते जन्नत मध्ये सदैव राहतील. बरं, तुम्हाला दोजकची आग का शिकणार नाही. जो कोणी पाप कमविल आणि आपल्या पापांच्या दुष्टचक्रात गुरफटून राहील तो दोजकी आहे आणि दोजक मध्येच तो सदैव राहील. जे लोक इमान आणतील आणि नेक आचरण करतील तेच जन्नती आहेत आणि ते जन्नत मध्ये सदैव राहतील. وقولوا للناس حسنا واقيموا
पक्क वचन घेतलं होतं की अल्लाह खेरीज इतर कोणाचीही बंदगी करू नये, आई वडिलांशी, नातेवाईकांशी, अनाथ आणि गरिबांशी चांगला व्यवहार करावा आणि लोकांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, नमाज कायम करावी आणि जकात द्यावी. परंतु काही लोकांना सोडून तुम्ही सर्वजण त्या वचनापासून परावृत्त झाला आणि अद्याप पराडमुख आहात. पुन्हा जरा आठवा, आम्ही तुमच्यापासून पक्क वचन घेतलं होतं की आपसात एक दुसऱ्याचं रक्त सांडू नये आणि एक दुसऱ्याला घरापासून बेघर करू नये. तुम्ही ते कबूल केलं होतं, तुम्ही स्वतःच त्याचे साक्षी आहात. ते आपल्या भाऊबंदांना ठार करता, आपल्या भाऊबंदापैकी काही जणांना बेघर करून सोडता, जुलूम आणि अत्याचारानं त्यांच्या विरुद्ध गटबाजी करता आणि युद्धात पकडले जाऊन जेव्हा तुमच्या समोर ते येतात तेव्हा त्यांच्या सुटकेकरता मोबदल्याचा व्यवहार करता. वास्तविक पाहता त्यांना त्यांच्या घरातून हाकलणंच मुळात तुमच्यासाठी निषिद्ध होतं. तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर इमान आणता आणि दुसऱ्या भागाशी कुफ्र करता? मग तुमच्यापैकी जे लोक असं करतील त्यांची शिक्षा या व्यतिरिक्त आणखी काय आहे की त्यांनी जगातील जीवनात तिरस्कृत आणि अपमानित होऊन राहावं आणि आखिरतमध्ये जबर शिक्षेकडे ते वळवले जावेत. अल्लाह त्या कारवायापासून गाफील नाही ज्या तुम्ही करत आहात. ते लोक आहेत ज्यांनी परलोक विकून इहलोकातील जीवन खरीदलं आहे, म्हणून त्यांच्या शिक्षेतही कोणतीच घट होणार नाही आणि त्यांना कोणतीच मदतही पोहोचू शकणार नाही. ग्रंथ दिला, त्यानंतर लागोपाठ पैगंबर पाठवले, शेवटी मरियम पुत्र ईसा अलैहिस्सलाम यशू यांना स्पष्ट चिन्ह देऊन पाठवलं आणि पवित्र आत्म्यानं त्यांना मदत केली. मग तुमची काय हिरीत आहे की जेव्हा एखादा पैगंबर तुमच्या वासनेच्या विरुद्ध एखादी गोष्ट घेऊन आला तर तुम्ही त्या पैगंबराच्या विरुद्ध शिरजोरीत केली? कोणाला खोटं ठरवलं तर कोणाला ठार मारलं? ते म्हणतात आमची हृदय सुरक्षित आहेत. नव्हे तर खरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या इन्कारामुळे त्यांना अल्लाहनं धिक्कारलं आहे आणि म्हणून ते कमीच इमान आणतात. एक ग्रंथ त्यांच्याजवळ आला आहे, त्याच्याशी त्यांचा कसा व्यवहार आहे?
असं असून देखील की तो कुराण ग्रंथ त्या ग्रंथाची औराची सत्यता प्रमाणित करतो जो अगोदरच त्यांच्या जवळ होता. तसंच असं असून देखील की त्याच्या आगमनापूर्वी ते स्वतः काफिरांच्या विरुद्ध विजय आणि मदतीची प्रार्थना करत असत. परंतु जेव्हा ती गोष्ट आली जिला त्यांनी ओळखून देखील तेव्हा त्यांनी तिला मानण्यास नकार दिला. अल्लाह करवी धिक्कार हो या इन्कार करणाऱ्याचा. ज्याद्वारे हे आपल्या वाचनांचं समाधान करून घेतात की जे मार्गदर्शन अल्लाहनं उतरवलं आहे त्याला कबूल करण्यास फक्त या हट्टापायी इन्कार करत आहेत. अल्लाहनं आपल्या कृपेनं दिव्य प्रकटन आणि प्रेषितत्व ज्या कोणा सेवकाला स्वतः इच्छिलं गौरवान्वित केलं म्हणून हे आता प्रकोपावर प्रकोपाचं पात्र ठरले आहेत आणि अशा काफिरांसाठी अत्यंत अपमानजनक शिक्षा ठरलेली आहे. अल्लाहनं उतरवलं आहे त्यावर इमान आणा तेव्हा ते म्हणतात आम्ही तर फक्त त्या गोष्टीवरच इमान आणतो जी आमच्यामध्ये बनी इस्रायलमध्ये उतरली आहे. त्या क्षेत्राच्या बाहेर जे काही आलं आहे त्याला मानण्यास ते नकार करतात. वास्तविक पाहता तो सत्य आहे आणि त्या शिकवणीचं समर्थन आणि तिला प्रमाणित करत आहे जी त्यांच्यामध्ये अगोदरपासूनच अस्तित्वात होती. बरं, त्यांना सांगा जर तुम्ही त्या शिकवणीवर विश्वास ठेवणार असाल जी तुमच्यात आली होती तर यापूर्वी अल्लाच्या त्या पैगंबरांची जे स्वतः बनी इस्रायलमध्ये जन्मले होते हत्या का करत राहिला. तुमच्यापाशी मूसा अल इस्लाम कशा कशा स्पष्ट चिन्हांनिशी आला तरी पण तुम्ही असे जालिम होता की त्याची पाठ फिरताच वासराला उपास्य बनवलं. वचन जे तूर पर्वताला तुमच्यावर उचलून आम्ही तुम्हाकडून घेतलं होतं आम्ही ताकीद दिली होती की जे आदेश आम्ही देत आहोत त्यांचं कठोरपणे पालन करा आणि लक्षपूर्वक ऐका. तुमच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही ऐकलं परंतु ते मान्य करणार नाही. आणि त्यांच्या असत्यप्रियतेची स्थिती अशी होती की त्यांच्या हृदयात वासरूच बसलेलं होतं. सांगा जर तुम्ही इमानधारक असाल तर हा अजब इमान आहे की जो तुम्हाला अशा वाईट कृतींची आज्ञा देतो. यांना सांगा जर खरोखर अल्लाजवळ परलोकाचं निवासस्थान तमाम लोकांना सोडून केवळ तुमच्याच करता आरक्षित आहे तर तुम्हाला हवं की तुम्ही मृत्यूची इच्छा करावी जर तुम्ही या विचारात खरे असाल. खात्री बाळगा हे कधीही याची इच्छा करणार नाही याकरता की आपल्या हातानं जे काही कमावून यांनी तेथे पाठवलं आहे याची निकड हीच आहे.
की यांनी तेथे जाण्याची इच्छा करू नये. अल्लाह या जालिमांच्या स्थितीनं पूर्ण परिचित आहे. जगण्याचे लोभी पाहाल इतपत की हे या बाबतीत अनेक ऐश्वरवाद्यांपेक्षाही पुढे गेले आहेत. यांच्यापैकी प्रत्येक जण हे इच्छितो की काहीतरी करून हजार वर्ष जगावं. वास्तविक पाहता दीर्घायुष्य तर कोणत्याही परिस्थितीत त्याला प्रकोपापासून दूर फेकणार नाही. जशी काही कृत्य हे करत आहेत अल्लाह तर त्यांना पाहतच आहे. यांना सांगा की जो कोणी जिब्रेलशी वैर ठेवत असेल त्याला हे कळवायला हवं की जिब्रेलनं अल्लाच्या आज्ञेनंच हा कुराण तुमच्या हृदयावर उतरवला आहे, जो अगोदर आलेल्या ग्रंथांना प्रमाणित करतो आणि त्यांचं समर्थन करतो आणि इमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि यशाची खुशखबरी बनून आला आहे. यांच्या शत्रुत्वाचं कारण हेच आहे तर सांगून टाका की जे अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांचे आणि त्यांच्या प्रेषितांचे आणि जिब्रिल आणि मिकाईलचे शत्रू आहेत, अल्लाह त्या काफिरांचा शत्रू आहे. आम्ही तुमच्याकडे अशा आयती उतरवल्या आहेत ज्या उघड उघड सत्याला व्यक्त करणाऱ्या आहेत आणि त्यांचं अनुकरण करण्यापासून केवळ तेच लोक इन्कार करतात जे अवैज्ञा करणारे आहेत. नेहमी असंच घडत राहिलं नाही काय की जेव्हा यांनी एखादा करार केला तेव्हा त्यांच्यापैकी कोणत्या ना कोणत्या एका गटानं त्याला अवश्यच धाब्यावर बसवलं. एवढंच नव्हे तर त्यांच्यापैकी बहुसंख्य असे आहेत जे खऱ्या अंतःकरणानं इमान आणत नाहीत. त्यांच्याजवळ अल्लाकडून एखादा प्रेषित त्या ग्रंथाला प्रमाणित करत आणि त्याचं समर्थन करत आला जो त्यांच्याजवळ अगोदरच उपलब्ध होता, तेव्हा या ग्रंथधारकांपैकी एका जमातीनं अल्लाचा ग्रंथ अशा रीतीनं पाठीमागे टाकला जणू काय त्यांना काहीच माहीत नाही. ज्या गोष्टी शैतान सुलेमानच्या राज्याच्या नावानं सादर करत असत
खरं पाहता सुलेमान अलैहिस्सलामनं कधीही कुफ्र केलं नाही. कुफ्र करणारे तर ते शैतान होत जे लोकांना जादूगिरीची शिकवण देत होते. त्यांनी पाठपुरावा केला त्या गोष्टीचा जी बॅबिलॉनमध्ये हारूत आणि मारूत या दोन फरिश्त्यांवर उतरवली गेली होती. वास्तविक पाहता ते फरिश्ते जेव्हा कधी एखाद्याला त्याचं शिक्षण देत तेव्हा ते प्रथम स्पष्ट शब्दात बजावत होते की पहा आम्ही केवळ एक परीक्षा म्हणून आहोत, तो कुफ्रमध्ये गुरफटू नकोस. तरी पण हे लोक त्यांच्याकडून ती गोष्ट शिकत होते ज्याद्वारे पती पत्नीमध्ये दुही निर्माण करावी. स्पष्ट होत की अल्लाच्या आदेशाविना ते याद्वारे कोणालाही हानी पोहोचू शकत नव्हते. परंतु असं असून देखील ते अशी गोष्ट शिकत होते जी स्वतः त्यांच्याकरता लाभदायक तर नव्हतीच, उलट हानिकारक होती. आणि त्यांना चांगलं माहीत होतं की जो कोणी या गोष्टीचा खरेदारा बनला त्याच्यासाठी परलोकात कोणताच वाटा नाही. किती वाईट सामग्री होती ज्याच्याऐवजी त्यांनी आपल्या जीवनाला विकून टाकलं. जर त्यांना माहीत असतं तर किती छान झालं असतं. जर त्यांनी इमान आणि अल्लाचं भय बाळगलं असतं तर अल्लाहपाशी त्याचा जो मोबदला मिळाला असता तो त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरला असता. जर त्यांना याची जाण असती तर किती छान झालं असतं. तर उंजूर ना म्हणा आणि म्हणणं लक्षपूर्वक ऐका. हे इन्कार करणारे तर दुःखदायक प्रकोपाला पात्र आहेत. मग ते ग्रंथधारकापैकी असोत अथवा अनेकेश्वरवादी असोत, त्यांना मुळीच आवडत नाही की तुमच्या रब कडून एखादी कल्याणकारी गोष्ट उतरवली जावी. परंतु अल्लाह ज्याला पसंत करतो त्याला आपल्या कृपेसाठी निवडतो आणि तो फार मेहरबानी करणार आहे. विस्मरण करवतो तिच्या जागी त्याहून अधिक चांगले आणतो अथवा कमीत कमी तशीच. काय तुम्हाला माहित नाही की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व बाळगतो. काय तुम्हाला माहित नाही की पृथ्वी आणि आकाशाचं आधिपत्य अल्लाह करताच आहे आणि त्याच्याशिवाय कोणी तुमची काळजी वाहणारा आणि तुम्हाला मदत करणारा नाही. मग काय तुम्ही आपल्या पैगंबराकडे त्या प्रकारचे प्रश्न आणि मागण्या करू इच्छिता जशा यापूर्वी मूसा अलैहि इस्लाम यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता ज्या इस्मानं इमानच्या वर्तनाला इन्कारच्या वर्तनानं बदलून घेतलं तो सरळ मार्गापासून भ्रष्ट झाला. बहुतेक लोक हे इच्छितात की वाटेल त्या प्रकारे तुम्हाला इमान पासून परावृत्त करून कुफ्राकडे परत फिरवावं. वस्तुत सत्य त्यांच्यावर प्रकट झालं आहे.
परंतु आपल्या स्वतःच्या मत्सरापायी त्यांची तुमच्यासाठी अशी इच्छा आहे. याच्या उत्तरात तुम्ही क्षमा आणि दुर्लक्ष अंगीकृत करा इतपा येतो की अल्लानं स्वतःच आपला निर्णय लागू करावा. खात्री बाळगा की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो. नमाज कायम करा आणि जकात द्या. तुम्ही आपल्या पारलौकिक जीवनाकरता जो चांगलपणा कमावून पुढे पाठवाल तो अल्लापाशी असलेला तुम्हाला आढळेल. जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाच्या नजरेत आहे. असं आहे की कोणतीही व्यक्ती जन्नत मध्ये जाणार नाही जोपर्यंत ती यहुदी असत नाही अथवा ख्रिस्ती लोकांच्या धारणेनुसार ख्रिस्ती असत नाही. या त्यांच्या अभिभाषा आहेत. यांना सांगा आपला पुरावा सादर करा जर तुम्ही आपल्या दाव्यात खरे असाल. वास्तविकपणे न तुमचं काही वैशिष्ट्य आहे न इतर कोणाचं. सत्य असं आहे की जो कोणी आपल्या स्वतःला अल्लाच्या आज्ञांकित करेल आणि कृतीनं नेक मार्गावर चालेल त्याच्यासाठी त्याच्या रब जवळ त्याचा मोबदला आहे. आणि अशा लोकांकरता कसल्याही प्रकारची भीती अथवा दुःखाचा प्रसंग नाही. यहुदी सांगतात की ख्रिस्तींच्या जवळ काही नाही. ख्रिस्ती सांगतात यहुदींच्या जवळ काही नाही. वास्तविक पाहता दोघंही ग्रंथ पठण करतात आणि अशाच प्रकारचे दावे त्या लोकांचे पण आहेत ज्यांच्याजवळ ग्रंथाचं ज्ञान नाही. हे मतांतर ज्यात हे लोक गुरफटलेले आहेत यांचा फैसला अल्लाह कयामत अंतिम निवाड्याच्या दिवशी करून टाकेल. इस्लामापेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाच्या प्रार्थना स्थळांमध्ये त्याचं नामस्मरण करण्यापासून मनाई करेल आणि त्यांना बेचिरा करू पाहत असेल. असे लोक या लायकीचे आहेत की त्यांनी प्रार्थना स्थळात पाय ठेवणे आणि जर ते तेथे गेलेच तर त्यांनी भीतीतच जावं. त्यांच्याकरता तर जगात नामुष्की आहे आणि आखिरत मध्ये भयंकर प्रकोप. पूर्व आणि पश्चिम सर्व अल्लाचे आहेत. ज्या दिशेला तुम्ही वळाल त्या दिशेतच अल्लाचा रोख आहे. अल्लाह सर्व व्यापी आणि सर्व काही जाणणार आहे. त्यांचं विधान आहे की अल्लाहनं एखाद्याला आपलं पुत्र बनवलं आहे. अल्लाह पवित्र आहे या गोष्टीपासून. खरी वास्तविकता ही आहे की पृथ्वी आणि आकाशातील अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मालकीच्या आहेत. सर्वच्या सर्व त्याच्या हुकमाच्या अधीन आहेत. तो आकाश आणि पृथ्वीचा आविष्कार करणार आहे आणि ज्या गोष्टीचा तो निर्णय घेतो त्याच्याकरता केवळ इतकीच आज्ञा देतो
की अस्तित्व धारण कर आणि ती लगेच अस्तित्वात येते. स्वतः आमच्याशी का बोलत नाही अथवा एखादी निशाणी आम्हापर्यंत का देत नाही. अशाच गोष्टी यांच्यापूर्वीही लोक बोलत असत. या सर्व पूर्वीच्या आणि नंतरच्या मार्गदर्शनांची विचारसरणी एकसारखीच आहे. विश्वास ठेवणाऱ्यांकरता तर आम्ही चिन्ह स्पष्टपणे उघड केली आहेत. यापेक्षा श्रेष्ठ चिन्ह काय होऊ शकतं की आम्ही तुम्हाला सत्य ज्ञानासह खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा बनवून पाठवलं. आता ज्या लोकांनी जहन्नमशी नातं जोडलं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही उत्तरदायी आणि जबाबदार नाही. यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापि राजी होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पद्धतीवर चालू लागत नाही. स्पष्टपणे सांगून टाका की मार्ग तर केवळ तोच आहे जो अल्लाहने दाखवला आहे. अन्यथा जर त्या ज्ञानानंतर जो तुमच्यापर्यंत आलेला आहे तुम्ही त्यांच्या मनोकामनांचं अनुकरण केलं तर अल्लाच्या पकडीतून वाचवणारा कोणीही मित्र आणि सहाय्यक तुमच्या करता नाही. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते त्याचं पठण त्या पद्धतीनं करतात जसा पठण करण्याचा हक्क आहे. ते या कुराणवर शुद्ध मनानं इमान आणतात आणि जे याच्याशी कुफराचा व्यवहार करतील तेच खरे नुकसान सोसणारे आहेत. बने इस्राइल स्मरण करा माझी ती देणगी ज्यानं मी तुम्हाला उपकृत केलं होतं आणि हे की मी तुम्हाला जगातील सर्व जनसमुदायांवर श्रेष्ठत्व दिलं होतं. जेव्हा कोणी कोणाच्या यतकिंचित उपयोगी पडणार नाही, कोणाकडून मोबदलाही स्वीकारला जाणार नाही आणि एखादी शिफारस देखील एखाद्याला लाभ देणार नाही आणि अपराधांना कोठून काही मदतही पोहोचू शकणार नाही. जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामला त्याच्या रबनं काही गोष्टीत आजमावलं आणि तो त्या सर्वात यशस्वी ठरला तेव्हा त्याने सांगितलं मी तुला सर्व लोकांचा नेता बनवणार आहे. इब्राहिम अलैहिस्सलामनं सांगितलं आणि काय माझ्या वंशजांसाठी देखील हेच वचन आहे. त्याने उत्तर दिलं माझं वचन जालिम लोकांशी संबंधित नाही. आणि हे की आम्ही या गृहाला काबा गृहाला
लोकांकरता केंद्र आणि शांती स्थान ठरवलं होतं आणि लोकांना आदेश दिला होता की इब्राहिम अलैहि सलाम जेथे प्रार्थने करता उभा राहतो त्या स्थानाला कायमचं नमाजाचं स्थान बनवा. आणि इब्राहिम अलैहि सलाम आणि इस्माईल अलैहि सलाम यांना ताकीद केली होती की माझ्या ह्या गृहाला प्रदक्षिणा आणि ऐतिकाफ एकांतवास रुकू आणि सजदा नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ ठेवा. प्रार्थना केली की हे माझ्या पालनकर्त्या या शहराला शांतीचं नगर बनव आणि याच्या निवासींपैकी जे लोक अल्लाह आणि आखिरतला मानतील त्यांना सर्व प्रकारच्या फळांची रोजी दे. उत्तरात त्याच्या रबनं फरमावलं आणि जो मानणार नाही क्षणिक लौकिक जीवन सामुग्री तर मी त्याला सुद्धा देईन परंतु सरतेशेवटी त्याला जहन्नामच्या प्रकोपाकडे फरफटत नेईन आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. तेव्हा इब्राहिम अलैहि सलाम आणि इस्माईल अलैहि सलाम या गृहाच्या भिंती उभारत होते तेव्हा प्रार्थना करत जात होते हे आमच्या पालनकर्त्या आमची ही सेवा स्वीकार कर तू सर्वांचं ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. आज्ञाधारक बनव आमच्या वंशजातून एक असा लोकसमूह उभा कर जो तुझा मुस्लिम असावा आम्हाला तुझ्या उपासनेची पद्धत दाखव आणि आमच्या उणीवांकडे दुर्लक्ष कर तू अत्यंत क्षमा करणारा आणि कृपा करणारा आहेस. या लोकांमध्ये यांच्याच लोकसमूहातून एक प्रेषित उभा कर ज्यानं यांना तुझ्या आयती ऐकवाव्यात यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण द्यावी आणि त्यांचं जीवन शोभिवंत करावं. तू फार प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहेस. आता कोण आहे जो इब्राहिम अलैहि सलामच्या पद्धतीचा तिरस्कार करेल ज्याने आपल्या स्वतःला मूर्खता आणि अज्ञानामध्ये गुरफटून टाकला आहे त्याच्याशिवाय कोण ही कृती करू शकतो. इब्राहिम अलैहि सलाम तर तो इसम आहे ज्याला आम्ही जगात आपल्या कार्याकरता निवडलं होतं आणि परलोकात त्याची गणना सदाचारी लोकांमध्ये होईल. त्याची अवस्था अशी होती की जेव्हा त्याच्या रबनं त्याला सांगितलं मुस्लिम हो तेव्हा त्यानं लगेच उत्तर दिलं मी सर्व सृष्टीच्या स्वामीचा मुस्लिम बनलो. याच मार्गावर चालण्याचा आदेश त्यानं आपल्या संततीला दिला होता आणि याच गोष्टीची वसियत याकूब अलैहि सलाम आपल्या संततीला करून गेला होता. त्यानं सांगितलं होतं की माझ्या मुलांनो अल्लाहनं तुमच्याकरता हाच दीन धर्म पसंत केला आहे म्हणून मृत्यूच्या झटकेपर्यंत मुस्लिमच बनून राहा. त्यावेळेला हजर होता
जेव्हा याकूब अलैहिस्सलाम या जगाचा निरोप घेत होता, त्यानं मृत्यूसमयी आपल्या मुलांना विचारलं, मुलांनो माझ्या मागे तुम्ही कोणाची बंदगी कराल? त्या सर्वांचं उत्तर दिलं, आम्ही त्याच एका ईश्वराची बंदगी करू ज्याला आपण आणि आपले पूर्वज इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम आणि इसाक अलैहिस्सलाम यांनी ईश्वर मानला आहे आणि आम्ही त्याचेच मुस्लिम आहोत. काही लोक होते जे होऊन गेले, जे काही त्यांनी कमावलं ते त्यांच्यासाठी आहे आणि जे काही तुम्ही कमवाल ते तुमच्या करता आहे. तुम्हाला हे विचारलं जाणार नाही की ते काय करत होते. यहुदी म्हणतात यहुदी असाल तर सरळ मार्ग प्राप्त कराल, ख्रिस्ती म्हणतात ख्रिस्ती असाल तर मार्गदर्शन मिळेल. त्यांना सांगा नाहीतर सर्व सोडून इब्राहिम अलैहिस्सलामची पद्धत, आणि तो इब्राहिम अलैहिस्सलाम अनेक ईश्वरवाद्यांपैकी नव्हता. म्हणा की आम्ही इमान आणलं अल्लावर आणि त्या मार्गदर्शनावर जे आमच्याकडे अवतरित झालं आहे, आणि जे इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलामच्या संततीकडे अवतरित झालं होतं, आणि जे मूसा अलैहिस्सलाम आणि ईसा अलैहिस्सलाम आणि इतर सर्व प्रेषितांना त्याच्या रबकडून दिलं गेलं होतं. आम्ही त्यांच्यामध्ये काही भेदभाव मानत नाही आणि आम्ही अल्लाचे मुस्लिम आहोत. मग जर त्यांनी त्याचप्रमाणे इमान आणलं ज्या प्रकारे तुम्ही इमान आणलं आहे, तर ते सरळ मार्गावर आहेत, आणि जर त्यापासून पराडमुख झाले तर उघड गोष्ट आहे की ते हट्टाला पेटले आहेत. म्हणून खात्री बाळगा की त्यांच्या विरोधात अल्लाह तुमच्या मदतीकरता पुरेसा आहे, तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. सांगा अल्लाच्या रंगाचा अंगीकार करा, त्याच्या रंगापेक्षा चांगला रंग अन्य कोणाचा असेल, आणि आम्ही त्याचीच बंदगी करणारे लोक आहोत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही अल्लाच्या बाबतीत आमच्याशी वाद घालता काय? वास्तविक पाहता तोच आमचाही रब आहे आणि तुमचा रब देखील. आमचं आचरण आमच्यासाठी आणि तुमचं आचरण तुमच्यासाठी आहे, आणि आम्ही अल्लाह करताच आमची बंदगी निर्भय ठरली आहे. अथवा काय तुमचं विधान हे आहे की इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलामची संतती सर्वचे सर्व यहुदी होते अथवा ख्रिश्चन होते? सांगा तुम्ही अधिक जाणता अथवा अल्लाह? त्या इस्मापेक्षा अधिक अत्याचारी इतर कोण असेल बरं की ज्याच्यावर अल्लाहकडून एका साक्षीची जबाबदारी आहे आणि त्यानं ती लपवावी? तुमच्या कारवायापासून अल्लाह गाफील तर नाही? تِلْكَ أُمَّةٌ قَدْ خَلَتْ لَهَا مَا كَسَبَتْ وَلَكُمْ مَا كَسَبْتُمْ وَلَا تُسْأَلُونَ عَمَّا كَانُوا
يعملون ते काही लोक होते जे होऊन गेले, त्यांची कमाई त्यांच्या करता होती आणि तुमची कमाई तुमच्या करता. तुम्हाला त्यांच्या आचरणाविषयी विचारलं जाणार नाही.